रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, खास लग्न बस्ता व आहेरासाठी फेस्टिवलची खरेदी आता रवींद्र मध्येच। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 51% भरघोस डिस्काउंट। त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमचा बदललेला पत्ता, परशुराम हॉल, विटा रोड, तासगाव व श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड, कडेगाव। तसेच रेनावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर विटा। तासगावच्या शेखर रणखांबे यांना राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार। स्वराज महोत्सवात रेखाची चर्चा। महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी निर्मिती केलेल्या रेखा या शॉर्ट फिल्मची चर्चा आहे। या लघुपटाला स्वराज्य महोत्सव या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे 3 मानाचे पुरस्कार मिळाले आहेत। नुकतीच रवी जाधव यांनी एक खास पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे। रवी जाधव यांनी रेखा या शॉर्ट फिल्मचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत या पोस्टरला त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले, सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने स्वराज्य महोत्सव या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत रेखा या रवी जाधव फिल्म प्रस्तुत, मेघना जाधव निर्मिती आणि शेखर रणखांबे दिग्दर्शित लघुपटाला सर्वोत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे 3 मानाचे पुरस्कार मिळाले आहेत। या लघुपटाची ही केवळ सुरुवात आहे। येणाऱ्या काळात रेखा हा लघुपट देश आणि परदेशातील अनेक चित्रपट महोत्सवात आपल्या लहान शहरातील तसेच गाव खेड्यातील स्त्रियांचा एक महत्त्वाचा परंतु कधीही न चर्चिला प्रश्न प्रेक्षकांसमोर मांडेल अशी प्रामाणिक आशा आहे असं त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटलं आहे। राहिला विषय तो म्हणजे दिग्दर्शक शेखर रणखांबे यांचा। तर शेखर रणखांबे यांचं मूळ गाव तासगाव तालुक्यातील हे पेड हे आहे। लहानपणापासून चित्रपटाची आवड असणाऱ्या या तरुणाने वयाच्या 18व्या वर्षीच लघुपट निर्मितीची सुरुवात केली। त्याचं फळ या तरुणाला 12 वर्षाच्या अथक परिश्रमाने मिळालं। जगभरातील 16 नामांकित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या गोव्यातल्या 49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांच्या पॅम्पलेट या लघुपटाला स्थान मिळालं। संपूर्ण मनोरंजन विश्वाचं या महोत्सवाकडे लक्ष असतं। प्रत्येक दिग्दर्शकाची एकच इच्छा असते की आपला चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित व्हावा, कारण जगभरातील निवडक चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होत असतात, पण साऱ्यांचीच ही इच्छा पूर्ण होत नाही। मात्र शेखर याला अपवाद होता आणि त्यानं ते करून दाखवलं। इंडियन पॅनारोमा विभागातून त्या वर्षी 8 लघुपटांची निवड झाली होती। त्यात रणखांबे यांचा पॅम्पलेट या लघुपटाचा समावेश होता। त्यांची दिग्दर्शकाप्रती असणारी दूरदृष्टी पाहून त्यांच्या आसपासचे लोक त्यांना सेकंड नागराज म्हणून देखील ओळखतात। तर रेखा या लघुपटाविषयी वज्रधारीशी बोलताना शेखर रणखांबे म्हणाले, मी याच्या आधी धोंडा वूक पंजाबी ड्रेस असं लघुपट लिहिले आणि दिग्दर्शित केले आहेत। रेखाबद्दल बोलायचं झालं तर सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळवलेली माया पवार हिचा हा पहिला चित्रपट होता आणि पहिल्याच प्रयत्नात तिनं आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे। तर रेखा हे मुख्य पात्र करणारी अभिनेत्री तामिना पवार ही देखील आपल्याच भागातील तासगावची आहे। ती कुठेही अभिनय नावाचा प्रकार शिकलेली नव्हती। तिच्या देखील अभिनयाचा दर्जा आपल्याला हा लघुपट पाहिल्यावर कळेल, त्यामुळे तुम्ही सुद्धा रेखा हा लघुपट नक्की पहा असं ते म्हणाले। महाराष्ट्रात मात्र त्यांच्या याच यशाचं कौतुक सर्वत्र होत आहे। येणाऱ्या काळात मराठी चित्रपट सृष्टीत शेखर बापू रणखांबे या नावाचं भार वाहू लागलं तर आश्चर्य वाटायला नको।